आईच्या स्मरणार्थ भावंडांनी मंदिर बांधलं. 9 लाख रुपये खर्च केले आणि जेव्हा ते त्या मूर्तीकडे पाहतात तेव्हा त्यांना त्या मूर्तीमध्ये त्यांची आई दिसते. आई लेकरांना सोडून जाते तेव्हा पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात. तरीही आई लेकरांसाठी कायमच उजेड दाखवणारी समईतली जागा असते. आई हीच आठवण जपण्यासाठी सावरगाव घाट तालुका पाटोदा येथील 3 भावांनी चक्क तिचं मंदिर बांधलं. सावरगाव घाट येथील शेतकरी कुटुंबातील राधाबाई शंकर खाडे यांचं 18 मे 2022 रोजी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. मंदिरासाठी 3 भावांनी पैशांची बचत केली. याच पैशातून 10 बाय 13 जागेमध्ये मंदिराचं बांधकाम चालू केलं आणि 6 महिन्यात हे काम पूर्ण झालं. पुण्यातील कातोरे नावाच्या मूर्तीकाराकडून त्यांनी 3.5 फूट उंचीची मूर्ती बनवून घेतली आणि 18 मे 2023 रोजी पहिल्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांनी ही प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पाडला. या मूर्तीकडे पाहिले की आई समोर असल्यासारखी वाटते अशी भावना या भावंडांनी व्यक्त केली. आई तर गेली पण तिला विसरणं शक्य नव्हतं, म्हणून आम्ही तिन्ही भावांनी आईचं मंदिर बांधण्याची संकल्पना मांडली. यामुळे आई रोज आपल्याला दिसेल आणि ती कायम स्मरणात राहील. पुढील पिढीसुद्धा आपल्या आईला विसरणार नाही असं देखील राजेंद्र खाडे यांनी सांगितलं.